न्यूज 18 लोकमत शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे, थेट जाऊया तिकडे। ज्या पक्षातले लोक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अपशब्द वापरतात, कानाखाली मारण्याची भाषा करतात राज्याच्या मुख्यमंत्र्यांविषयी, हे जे काय नवीन कल्चर आलेलं आहे समोर, तर अशा पक्षांशी हात मिळवणे कशी करू शकतो आम्ही भविष्यात भावी? उद्धवजीने स्पष्ट सांगितले कोणीतरी इथे येत आहे त्यांचं आम्ही स्वागत करतो। सर, मराठवाडा म्हणजे आता तुम्ही जसं बोललात तशावरनं असं वाटतं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये वेगळं चित्र दिसतं आणि मराठवाड्यामध्ये दानवे आणि सत्तार एकत्र बसतात, यामध्ये भाजप आणि शिवसेना दानवे आणि सत्तार एकत्र बसल्याविषयी फार मला अडचण वाटायचं, कारण दानवे आणि सत्तार हे दोन त्या भागातले मंत्री आहेत, राजकारणामध्ये एकमेकांचे सहकारी असतात। आता दानवे आणि मी सुद्धा एकत्र बसतो अनेकदा, दानवे माझे शेजारी आहेत दिल्लीला, आमचे जुने बघा राजकारणामध्ये राजकीय मतभेद असतात, आम्ही निवडणुकाविरुद्ध लढतो, एकमेकाविरुद्ध भूमिकांवर टीका करतो, याचा अर्थ आम्ही एकमेकांचे कडवट दुश्मन आहोत असं नसतं। उद्या जर मला देवेंद्रजी भेटले तर मी नक्कीच त्यांच्याशी बोलेन, त्यांची खाली भूषाला विचारेन, उद्या जर मला त्यांच्या घरी जावं असं वाटलं तर मी त्यांच्याकडे जाईन, तेही माझ्याकडे आलेले। महाराष्ट्राचं राजकारण इतकं त्या उत्तर हिंदुस्थानातल्या राजकारणासारखं नसतं, एकमेकाची तोंडत बघायची नाहीत, एकमेकाशी बोलायचंच नाही, हे चालत नाही या महाराष्ट्रामध्ये। महाराष्ट्राला एक परंपरा आहे, यशवंतराव चव्हाण असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, माननीय शरद पवार असतील, प्रत्येकानं एकमेकाचा आदर राखून भूमिकांना विरोध केला आम्ही, पण आम्ही सगळे शेवटी महाराष्ट्र म्हणून एक असतो। पण सर, आता निवडणुका आहेत महापालिकेच्या, या ह्याच्यात भाजप आणि शिवसेना जी आहे ते मराठवाड्यामध्ये एकत्र येऊ शकेल असं आपण समजायचं का? कोण एक येऊ शकेल भाजप आणि शिवसेना कशा करता? आमची महाविकास आघाडी आहे, आम्ही असे बोललो ना मगाशी की आम्ही असे दळभद्री प्रकार शिवसेना करत नाही, कधी की दोन पक्ष जे विधानसभेत एकमेकाच्या विरोधामध्ये आहेत त्यांच्या विरुद्ध आम्ही सरकार स्थापन केलं आहे, ही लोकांशी गद्दारी ठरली, कार्यकर्त्यांशी गद्दारी ठरली, जे आमचं ठरलंय ते ठरलंय बस। पण मग अशा वेळी सर, औरंगाबादमध्ये MIM सारखा पक्ष आहे, त्यांना थांबवण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे समोर जाणार? आम्ही समर्थ आहोत ना कोणालाही थांबवायला, ज्या धर्मांध शक्ती आहेत किंवा ज्या चुकीचं काम करतात ज्या त्यांना थांबवायला आम्ही तिघे एकत्र समर्थ आहोत। ही महाविकास आघाडी समर्थ आहे कोणालाही रोखण्यासाठी, आपण पाहताय तसं नसतं तर दोन वर्षाचं सरकार जे चाललं आहे अगदी सुरळीत ते चाललंच नसतं। तिन्ही पक्षामध्ये सरकार चालवण्याबाबत कोणतेही मतभेद नाहीत, एकमेकांच्या मनात कोणाविषयी किंतू परंतु नाही, सगळे एकमेकांच्या हातात हात घालून एकमेकांच्या सहकार्यानं उद्धवजींच्या नेतृत्वाखाली हे सरकार चालवलं जात आहे। या सरकारला आता 2 वर्ष होतील नोव्हेंबर महिन्यात आणि पुढली 3 वर्षसुद्धा अधिक गतिमान पद्धतीनं हे सरकार चालेल याच्याविषयी विरोधी पक्षानं खात्री बाळगावी। ज्या पद्धतीनं त्यांनी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे, ह्याच्यामुळे आम्ही गुडघे टेकू, सरेंडर होऊ आणि त्यांना हवं ते करू, हे जर कोणाच्या डोक्यात हा कचरा असेल तर तो कचरा तसाच ठेव, आम्ही झुकणार नाही। धन्यवाद। चले ओके, ते खासदार संजय राऊत यांनी अनेक राजकीय चर्चा ज्या सुरू होत्या त्या चर्चांबाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे, गठबंधन होईल, युती होईल या भ्रमात राहू नका, युती आम्ही नाही भाजपनं तोडली असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। तुम्ही सोबत आलात तर भावी सहकारी, राजकारणामध्ये मतभेद असतातच मात्र एकमेकांचा आदर राखत राजकीय नेते जे आहेत ते आपली मतं आपल्या भूमिका मांडत असतात,
शिवसेना आणि भाजप कशासाठी एकत्र येईल असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला। उद्धव ठाकरेंनी जे काल भाषण केलं ते ठाकरी शैलीतलं भाषण होतं। शिवसेना पाठीत खंजीर खुपसत नाही, महाविकास आघाडी सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका नाही असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलेलं आहे। यावेळेला पुन्हा एकदा युती आम्ही नाही तर भाजपने तोडली असा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केलेला आहे। तुम्ही सोबत आलात तर भावी सहकारी असंही यावेळेला संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय। आणि सोबतच महाविकास आघाडीला कोणत्याही प्रकारचा धोका नाही असंही संजय राऊत म्हणालेले आहेत। औरंगाबाद मधल्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर अनेक राजकीय चर्चांना उधाण आलेलं होतं। त्या संदर्भात आता ही पत्रकार परिषद संजय राऊत यांनी घेत अनेक सुरू असलेल्या चर्चांबाबतचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। याच संदर्भात आता आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत सध्या फोनलाईनवरनं। प्रवीणजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। संजय राऊत यांनी ज्या काही राजकीय चर्चा कालपासून सुरू होत्या त्यावर स्पष्टीकरण देताना असं म्हटलंय की सेना आणि भाजप कशासाठी एकत्र येईल, महाविकास आघाडी सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका नाही आणि युती होण्याची शक्यता नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया। आता संजय राऊत यांनी घेतलेली भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका आहे किंवा कसे याविषयी मला कल्पना त्या ठिकाणी नाही। बर, आणि आता संजय राऊत जर बोलत असतील की उद्धवजी ठाकरे साहेब यांचं विधान सिरियसली घेऊ नये तर यावरून शरद पवार साहेबांची किंवा राष्ट्रवादीची या ठिकाणी किती जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे हे अशा प्रकारच्या वक्तव्यांमधून दिसून येते। आता महाविकास आघाडीला धोका असल्याचं आम्ही कुठे म्हटलं नाही तशा प्रकारची पुष्टीही दिलेली नाही आणि भारतीय जनता पार्टी कुठेही त्या ठिकाणी उत्सुक किंवा उतावीळ या ठिकाणी सत्ता बनवायला नाही, त्याच्यामुळे जी गोष्ट समोरून भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आलेली नाहीये। देवेंद्रजींनी सांगितलं आता तरी अशा प्रकारचा कुठला विचार नाही आणि मग स्वतःच त्या ठिकाणी भीतीपोटी अशा प्रकारची वक्तव्य करून जर आपण स्थिर हट्ट सांगण्याची आवश्यकता काय आहे, प्रत्येक दिवसाला त्या ठिकाणी सांगावं लागतं आम्ही स्थिर आहोत, आमचं सरकार पडणार नाही। आता त्या ठिकाणी आमच्या बाजूनी तर आम्ही तुमचं सरकार पाडणार असं काही बोललेलो नाही ना। बरोबर, पण प्रवीणजी महाविकास आघाडी सरकारला काही धोका नाही हे सांगत असतानाच युती भाजपनं तोडली, महाविकास आघाडीला धोका नाही हा तर भाग त्यांनी स्पष्ट केलाच, मात्र ज्या चर्चा सुरू होत्या त्या संदर्भातलं ते एक थेट वक्तव्य होतं की युती भाजपनं तोडली आहे त्यामुळं पुढच्या काळात काय होईल काय नाही याबद्दल काय बोलणार असं एक प्रकारचं त्यांचं वक्तव्य म्हणावं लागेल। पण या सगळ्या वक्तव्यांकडे पाहता कुठेतरी आशा निर्माण झाली होती असं आपल्याला वाटतं? नाही, एक लक्षात घ्या, राजकारणामध्ये कोणीच असा ज्योतिषी अजून आला नाही की हे होईलच नाही हे होणारच नाही असं त्या ठिकाणी सांगू शकतो। आणि आता शिळ्या कडीला ऊत आणण्याचं काय कारण आहे, भाजपने तोडली की शिवसेनेने तोडली याचं कात्याकूट मोठ्या प्रमाणावर झालेली आहे ना। आता काही या विषयावर पुन्हा चर्चा करण्याची आवश्यकता नाहीये आणि त्याच्यामुळं आशा विषय असं काही नाहीये, कारण आशा पल्लवित व्हायला शिवसैनिकांच्या देणारच नाहीत संजय राऊत साहेब। आज शिवसैनिकांच्या मनात ही खतखत आहे की विरोधी विचारधारेच्या त्या ठिकाणी पक्षांबरोबर युती केली शिवसैनिकांना आवडलेलं नाहीये। ज्यावेळेला उद्धवजी ठाकरे साहेब भारतीय जनता पार्टी बरोबर सत्ता बनवायचं कुठं वक्तव्य त्या अनुषंगाने येतं त्यावेळेला शिवसैनिकांच्या आशा पल्लवित होतात। बरं, 25 वर्ष आमची जुनी दोस्ती असलेल्या हिंदुत्ववादी विचाराबरोबर जर युती झाली तर पक्षासाठीही चांगला राहील आपल्या विचारधारेसाठी चांगला राहील ही त्यांच्यासाठी आशा सैनिकांसाठी पल्लवित होत। बिलकुल, भारतीय जनता पार्टीनं विचारधारा किंवा विचार बदललेला नाहीये ना। हा हा, आपला मुद्दा कळला प्रवीणजी। आपल्या सोबत अतुल लोंढे देखील आहेत सध्या फोनलाईनवरनं। अतुलजी, आपलं देखील स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत ज्या चर्चा सुरू होत्या कालपासून शिवसेना भाजप एकत्र येण्याच्या ज्या आशा पल्लवित झाल्या होत्या की काय असं बोललं जात होतं त्या सगळ्या चर्चांना ज्या आहेत त्या पूर्णविराम एक प्रकारचा दिल्या देत असं म्हटलंय की कोणत्याही प्रकारची तशी शक्यता नाही, गठबंधन होईल या भ्रमात राहू नका। आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया।
नाही, कालच या संदर्भामध्ये महाविकास आघाडीतले सर्वच ज्येष्ठ नेते जे आहेत ते बोललेले होते आणि त्यांनी सांगितलेलं होतं की ज्या पद्धतीचा उतावेळपणा भाजपमध्ये दिसतो, चंद्रकांत दादा म्हणले की मला 2 दिवस नंतर बघा तुम्ही, मला कशाला तुम्ही माजी मंत्री म्हणता, तर मग याचा अर्थ आता हा होईल की एक तर ते विरोधी पक्ष नेते होतील किंवा मग नागालँडचे राज्यपाल होतील संजय राऊत यांनी म्हटल्याप्रमाणे. आणि सातत्याने काल जशी चर्चा झाली थोडीफार मुख्यमंत्री बोलले, कदाचित त्यांनी गंमती केली असेल यांची, किंवा त्यांचं असंही म्हणणं असेल की ते औरंगाबादमध्ये होते तर भाजपचे अनेक नेते त्यांना भेटले असतील दरम्यानच्या काळात, कदाचित त्यांना महाविकास आघाडीमध्ये यायचं असेल भाजपच्या काही नेत्यांना, आणि त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं असेल की भावी सहकारी, त्यामुळे पण एक असा चर्चा लागलीच काही लोकांच्या. भाजपचे काही नेते होते ज्यांनी असं सगळं टीव्हीवरून बोलले की नाही आमचे तर जुने संबंध आहे, आम्ही या या मुद्द्यावरून एकत्र आलो होतो, कधी पण एकत्र येऊ शकतो, हळूच करण असं पण म्हणायचं की राजकारणात काही पण घडू शकतं. तर तो उतावेळपणा जो आहे तो अनेक तारखा वगैरे देऊन पण झालेला आहे. 15 ऑगस्ट आली, 26 जानेवारी आली की झेंडा आपण फडकवायचा असं त्यांना रात्रभर. म्हणजे अतुलजी आपण म्हणताय की भाजपच्या नेत्यांकडनं उतावेळपणा या सगळ्या बाबतीत झाला असं आपल्याला म्हणायचं आहे? कोणी दिला तारखा आतापर्यंत? आतापर्यंत कोणी सांगितलं हे सरकार गडगडणार आहे, पडणार आहे? जितकी बदनामी या सरकारची करता येईल तितका करण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी सगळ्या परिस्थितीत हे सरकार ताऊन सुलाखून निघालं. बिलकुल अतुलजी, याच संदर्भात प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. प्रवीणजी, उतावीळपणा झाला भाजपच्या नेत्यांकडनं असा आरोप होतोय आता. आता काय, अतुलजी मोठे नेते आहेत त्याच्यामुळे चंद्रकांत दादा नागालँडला जाणार, ते चंद्रकांत दादा पक्षात जाणार, त्याच्यामुळे ते विद्वान आहेत, राजकीय खूप अभ्यास आहे, आणि एवढ्या मोठ्या नेत्यांच्या विषयी अशा प्रकारे कुत्सित आपल्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी बोलणं बरं नाही. मला वाटतं त्या त्या तोडीचा त्या त्या क्षमतेच्या नेत्यांनी एकमेकांवर टीका केली समजू शकतो. आता वितापुळीलपणा बोलायला काय, अजून एवढे मोठे नेते झाले नाहीत ना, त्यांची हतबलता त्यांची अगदिकता मी समजू शकतो. आणि बदनामी काय, सत्ता टिकली म्हणजे बदनामी नाहीये का? आज महाराष्ट्राच्या प्रत्येक क्षेत्रात आपली बदनामी होते. होय, कोविडमध्ये आपण बदनाम झालेला, महिलांवर अत्याचार जात आहेत, हे काय नाव होते का? रोज महिलांवर विनयभंग, बलात्कार, अत्याचार. आज सुरक्षेच्या दृष्टीनं मुंबईत अतिरेकी लपतो तुम्हाला माहित नाही, याच्या विरोधात याच्याविषयी काय कौतुक चाललेत का लोकांची तुमच्या मनामध्ये? अतुलजी, अतुलजी, सत्ता म्हणजे काय सर्व नाही ना. एकतर प्रवीण दरेकरांची चीड आणि आतमधली ज्या गोष्टी खतखत जी आहे सत्तेबाहेर असल्याची ती स्पष्ट दिसते. मी कुठेही चंद्रकांत दादांवर टीका केलेली नाही, चंद्रकांत दादा जे बोलले तेच मी सांगितलं. मी नाही, अतुल लोंढे नाही बोलले की चंद्र 2 दिवस आम्हाला कशाला माझी कशाला खतखत होईल, मी राज्याचा विरोधी पक्ष नेता आहे. प्रवीणजी तुम्ही कशाला सत्तेसाठी जरा आमदारकी वगैरे मिळवण्यासाठी जरा मेहनत घ्या. आपण कुठे आहोत, आपण काय आहोत ना, त्याचं पहिलं आत्मपरीक्षण करा आणि मग दुसऱ्यांची खतखत आणि मळमळ करत बसा. मी आज राज्याचा विरोधी पक्ष नेता आहे. एक्सेप्टेबल होत असेल ना तर चला चौकात उभं राहू आपण कोणत्याही, आणि मग अतुल लोंढे प्रवीण दरेकर मध्ये होऊन जाऊ द्या, कोण काय आहे. तर लावा लावा कधी माझी तयारी आहे, असल्या किरकोळ आणि फुटकळ एवढं बोलणं आहे ना, तुम्ही लावा ठरवाल त्या तारखेला मी येतो. पंची करू नका, तुम्ही तारीख बोलवा माझी तयारी आहे, तुम्ही तारीख ठरवा माझी तयारी आहे. प्रवीणजी, अतुलजी करतील मला, प्रवीणजी अतुलजी मी ठरवा. प्रवीणजी आणि अतुलजी विषय विषय भरकटच चाललाय, मी दोघांनाही विनंती करतो. नाही नाही प्लीज, प्रवीणजी अतुलजी प्रवीणजी अतुलजी मी विनंती करतो, आपण वैयक्तिक टीका नको करूया, आपण मुद्दा मुद्दा भरकटच चाललाय. मी सातत्याने हे सांगितलं की काल संजय राऊत साहेब बोलले की कदाचित त्यांना राज्यपाल लागायला. आव्हानाचं सांगा, आव्हान कधी कोणत्या तारखेला. बर बर अतुलजी प्रवीणजी मी थांबवतोय तुम्हाला, कुठेतरी मुद्दा भरकटच चालला होता, वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका होत होती, पण अशा पद्धतीची टीका खरंच होणं योग्य नाही असं वाटतंय. पण धन्यवाद आपण दोघांनी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. संजय राऊत यांची पत्रकार परिषद झालीच नुकती, आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य तर केलंच, सोबतच महाविकास आघाडीला कोणत्याही प्रकारचा धोका नाही असंही ते म्हणाले. मात्र त्यासोबत गठबंधन होणार नाही, युती होणार नाही हे देखील त्यांनी एक प्रकारे स्पष्ट केलं आहे.